इसका पहला चैप्टर लॉज ऑफ मोशन स्टार्ट केलेला आहे. लॉज ऑफ मोशन मध्ये आपले आतापर्यंत दोन लेक्चर झालेले. त्या दोन लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये मूव्हिंग ऑब्जेक्ट, स्टेशनरी ऑब्जेक्ट, वन डायमेन्शनल मोशन आणि त्याच्या रिलेटेड असणारे कन्सेप्ट पाहिले. वन डायमेन्शनल मोशन मध्ये आपण पाहिलं की डिस्टन्स काय आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बरोबरच स्पीड आणि व्हेलॉसिटी हे कन्सेप्ट देखील आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिले. स्पीडचे टाइप्स, व्हेलॉसिटीचे टाइप्स देखील पाहिले. आजच्या लेक्चर मध्ये आपण या चॅप्टर मधील जे काही नेक्स्ट पॉइंट आहेत ते पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये जो आपल्याला फर्स्ट पॉइंट इथं सुरू करायचा आहे तो आहे नेक्स्ट पॉइंट जो सुरू करायचा आहे तो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. Effects of effects of speed and direction on फिलॉसिटी. स्पीड आणि डायरेक्शनचा फिलॉसिटी वरती होणारा परिणाम आपल्याला या पॉइंट मध्ये पाहायचा आहे. की पा, स्पीड आणि डायरेक्शन यांचा फिलॉसिटी वर काय परिणाम होतो. समजा आता मी रस्त्याने येत असताना मोटरसायकल घेऊन आलो आणि मोटरसायकल मी सरळ रस्त्यावरती चालवत होतो. सरळ रस्त्यावरती मोटरसायकल चालवत असताना काही अंतरावरती गेल्यानंतर मी माझ्या मोटरसायकलचा स्पीड जो आहे तो स्पीड सेम ठेवला आणि डायरेक्शन चेंज केलं. पण मोटरसायकल चालवत असताना मी मोटरसायकलचा स्पीड सेम ठेवला, जेवढ्या स्पीडनं चाललोय तेवढ्या स्पीडनं मी स्पीड ठेवला आणि जर डायरेक्शन बदललं, चौकामध्ये मी दिशा बदलली आणि स्पीड आहे तेवढाच ठेवला, तर व्हेलॉसिटीवर काय परिणाम होईल, वेगावर काय परिणाम होईल, वेग वाढेल का कमी होईल. वेग काय होईल त्यावेळी, कमी होणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. आणखी पुढे काही सरळ अंतरावर गेल्यानंतर मी डायरेक्शन सेम ठेवलं आणि आता स्पीड चेंज केली. डायरेक्शन सेम ठेवून जर स्पीड चेंज केली तर व्हेलॉसिटी काय होईल, वेगामध्ये काय बदल होईल. तर असं पाहायला मिळतं की वेग काय होतो, वाढतोय. म्हणजे जर डायरेक्शन सेम ठेवलं आणि स्पीड जर चेंज केली तर व्हेलॉसिटी चेंज होते. आणि मी जर काही अंतरावरती पुढे गेल्यानंतर स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही जर बदलले तर व्हेलॉसिटीत काय बदल होईल. जर स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज केले तरी देखील व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजे पहा, स्पीड आणि डायरेक्शन यांचा व्हेलॉसिटीवरती अशा पद्धतीनं परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे फिलॉसिटी डिपेंड्स ऑन, फिलॉसिटी जी आहे मूव्हिंग ऑब्जेक्टची, ती दोन घटकांवरती अवलंबून असते. फिलॉसिटी डिपेंड्स ऑन कशावर डिपेंड आहे, स्पीड अँड डायरेक्शन ऑफ मूव्हिंग ऑब्जेक्ट. फिलॉसिटी ही स्पीड आणि डायरेक्शन यांच्यावरती अवलंबून असते. फिलॉसिटी मे बी चेंजेस एज, फिलॉसिटी कशी चेंज होते, तुम्हाला तीन महत्वाचे कंडिशन किंवा सिच्युएशन सांगितल्यात की ज्याच्यामुळे फिलॉसिटी चेंज होते. फिलॉसिटी चेंजेस एज कीपिंग स्पीड कॉन्स्टंट
कीपिंग स्पीड कॉन्स्टंट अँड चेंजिंग डायरेक्शन. चेंजिंग डायरेक्शन किंवा असंही म्हणू शकतो आपण चेंजिंग डायरेक्शन अँड कीपिंग स्पीड कॉन्स्टंट. कसं म्हणू? चेंजिंग डायरेक्शन अँड कीपिंग स्पीड कॉन्स्टंट. चेंजिंग डायरेक्शन अँड कीपिंग स्पीड कॉन्स्टंट. आपण जर डायरेक्शन चेंज केलं मुव्हिंग ऑब्जेक्टचं व्हेकलचं किंवा मोटरसायकलचं डायरेक्शन बदललं आणि स्पीड आहे तेवढीच ठेवली तर व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो. सेकंड, चेंजिंग स्पीड. आता स्पीड चेंज केली आणि डायरेक्शन सेम ठेवलं. चेंजिंग स्पीड अँड कीपिंग डायरेक्शन कॉन्स्टंट. स्पीड चेंज केली आणि डायरेक्शन जर कॉन्स्टंट ठेवलं तरी देखील व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो. अँड थर्ड, चेंजिंग बोथ स्पीड एज वेल एज डायरेक्शन. आपण जर स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज केले तर व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो. म्हणजेच द व्हेलॉसिटी ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट कॅन बी चेंजेस बाय चेंजिंग डायरेक्शन अँड कीपिंग स्पीड कॉन्स्टंट. म्हणजे मुव्हिंग ऑब्जेक्टची, मोटरसायकलची किंवा व्हेकलची डायरेक्शन चेंज करून आणि स्पीड कॉन्स्टंट ठेवून आपण व्हेलॉसिटी चेंज करू शकतो. त्याचबरोबर चेंजिंग स्पीड अँड कीपिंग डायरेक्शन सेम. स्पीड चेंज केली, डायरेक्शन सेम ठेवलं तरी व्हेलॉसिटी चेंज होतो. अँड चेंजिंग बोथ स्पीड एज वेल एज डायरेक्शन. स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही मध्येही चेंज करून आपण मुव्हिंग ऑब्जेक्टची स्पीड व्हेलॉसिटी चेंज करू शकतोय. तर अशा पद्धतीनं स्पीड आणि डायरेक्शनचा व्हेलॉसिटी वरती काय होतो? इफेक्ट होतो, वेगावरती परिणाम होतो. याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, रिमेंबर. आपल्या बुक मध्ये एक आणखी एक पॉइंट दिलेला आहे, तो म्हणजे रिमेंबर. एक्स्ट्रा माहिती दिलेली आपल्याला, माहिती असावं यासाठी एक पॉइंट दिलेला आहे. तर तो काय आहे तो आता आपण बघू. रिमेंबर पॉइंट. गॅलिलिओ फर्स्ट मेजर द स्पीड. द सायंटिस्ट गॅलिलिओ, गॅलिलिओ वॉज सायंटिस्ट हु मेजर स्पीड बाय फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स पर युनिट टाइम या फॉर्म्युलेच्या सहाय्याने सर्वात अगोदर कुठल्या शास्त्रज्ञाने स्पीड स्पीड मेजर केली? गॅलिलिओ. गॅलिलिओ हे असे पहिले शास्त्रज्ञ होते ज्यांनी डिस्टन्स अपॉन टाइम या फॉर्म्युलाचा वापर करून लाईट आणि साऊंड यांची स्पीड कॅल्क्युलेट केलेली होती. देन नेक्स्ट, द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड. ड्राय एअर मध्ये, कोरड्या हवेमध्ये असणारा ध्वनीचा वेग, साऊंडचा जो स्पीड आहे तो किती असतो? 343.2 मीटर पर सेकंड. आणि टेम्परेचर नुसार हा स्पीड चेंज देखील होतो, ते लक्षात ठेवा. देन नेक्स्ट, द स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईट इन एअर इज, हवेमध्ये प्रकाशाचा वेग किती आहे? द स्पीड ऑफ लाईट इन एअर इज 3×10⁸ मीटर पर सेकंड. हवेमध्ये असणारा प्रकाशाचा वेग आहे 3×10⁸ मीटर पर सेकंड आणि साऊंडचा स्पीड किती आहे? 343.2 मीटर पर सेकंड. देन द स्पीड ऑफ रिव्होल्यूशन, स्पीड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अर्थ अराउंड सन, पृथ्वीचा सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा जो काही स्पीड आहे तो असतो 29,770 मीटर पर सेकंड.
द स्पीड ऑफ रिवॉल्यूशन ऑफ अर्थ अराउंड सन इज 29,770 मीटर पर सेकंड. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, याच्यावरती देखील आपल्याला एग्जाम मध्ये ऑब्जेक्टिव्स विचारले जातात. तर इथं आपण दोन महत्त्वाचे पॉइंट क्लियर केले. इथे टॉप स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी, स्पीड आणि डायरेक्शनचा व्हेलॉसिटीवर परिणाम कसा होतो. तुम्ही सायकल चालवत असताना सुद्धा हा अनुभव घेऊ शकता. तुम्ही जर सायकलची स्पीड सेम ठेवली आणि डायरेक्शन चेंज केली तर व्हेलॉसिटी वेग बदलतो. आपल्या सायकलचा जो वेग आहे त्या वेगात बदल होतो, म्हणजे वेग कमी होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी इव्हेंट अशी आहे, सिच्युएशन अशी आहे की तिथं आपल्याला डायरेक्शन सेम ठेवायची आणि स्पीड चेंज करायची. आपण डायरेक्शन सेम ठेवून जर स्पीड चेंज केली तर व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो. स्पीड कमी केली व्हेलॉसिटी कमी होईल, स्पीड वाढवली व्हेलॉसिटी वाढेल. आणि आपण स्पीड आणि डायरेक्शन एकाच वेळी जर चेंज केल्या तर व्हेलॉसिटी मध्ये काय होतो, चेंज होतो. म्हणजे या तिन्ही सिच्युएशन मध्ये तीन प्रकारे व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजे स्पीड आणि डायरेक्शन हे व्हेलॉसिटी वरती, मुव्हिंग ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटी वरती परिणाम करतात. त्याच पद्धतीने गॅलिलिओ हे असे शास्त्रज्ञ होते की ज्यांनी सर्वात अगोदर डिस्टन्स आणि टाइम यांचा वापर करून डिस्टन्स पर युनिट टाइम या फॉर्म्युल्याच्या मदतीने स्पीड मेजर केलेली होती. त्याच्यामध्ये गॅलिलिओ यांनी सर्वात अगोदर साऊंडची स्पीड, ड्राय एअर मध्ये असणारी साऊंडची स्पीड मेजर केली. ती किती? 343.2 मीटर पर सेकंड. त्याचबरोबर त्यांनी लाईट मध्ये, लाईटची एअर मध्ये असणारी स्पीड कॅल्क्युलेट केली, 3×10⁸ मीटर पर सेकंड. त्याचबरोबर स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड सन, अर्थचा सन भोवती रिव्हॉल्युशन करण्याचा जो स्पीड आहे तो देखील त्यांनी कॅल्क्युलेट केला आणि तो आहे 29,770 मीटर पर सेकंड. आता याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आज आपल्याला पाहायचा आहे तो आहे ऍक्सलरेशन. काल हे दोन पॉइंट तुम्हाला सांगायचे विसरून गेले होते पुस्तकामधले, ते आज आपण अगोदर कम्प्लीट केले. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे ऍक्सलरेशन. ज्याला मराठी मध्ये काय म्हटलं जातं, त्वरण. काल शेवटी तुम्हाला जाता जाता सांगितलेलं होतं ऍक्सलरेशन म्हणजे काय, त्वरण. व्हॉट इज मीन बाय ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन कशाला म्हटलं जातं, डेफिनेशन पा ऍक्सलरेशनची. आताच एक्झाम्पल घेऊ आपण. आपण मोटरसायकल चालवतोय आणि मोटरसायकल चालवत असताना ज्यावेळी आपण मोटरसायकल स्टार्ट करतो तेव्हा त्या मोटरसायकलची व्हेलॉसिटी, वेग किती असतो, शून्य सुरुवातीला. आपण मोटरसायकल स्टार्ट केल्यानंतर हळूहळू व्हेलॉसिटी काय होऊ लागते, चेंज होऊ लागते, वाढू लागते. नंतर आपल्याला जर मध्ये कोणी भेटलं तर आपण गाडीचा स्पीड आणखी कमी करतो, पुन्हा वाढवतो. म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे, वेग जो आहे तो कमी जास्त होत असतो. आणि एकच वेळेमध्ये मुव्हिंग ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटी मध्ये जर चेंजेस होत असतील तर त्याला म्हटलं तर त्या मुव्हिंग ऑब्जेक्टचा ऍक्सलरेशन. दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ऍक्सलरेशन. वेग बदलाचा दर म्हणजे काय असतं, त्वरण असतं. म्हणजे वेग बदलाच्या दराला त्वरण असं म्हटलं जातं. द चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड ऍक्सलरेशन. दॅट इज ऍक्सलरेशन इज द रेशो ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम मीन्स ऍक्सलरेशन. द ऍक्सलरेशन इज रिलेटेड टू चेंजेस इन व्हेलॉसिटी. ऍक्सलरेशन कशाच्या रिलेटेड असतं, व्हेलॉसिटी मध्ये होणाऱ्या चेंजेसच्या रिलेटेड ऍक्सलरेशन असतं. द ऍक्सलरेशन इज फॅक्टर क्वांटिटी.
एक्सेलरेशन हे वेलोसिटीच्या रिलेटेड असतं आणि त्याच्यामुळे एक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी, कारण वेलोसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. द एक्सेलरेशन डिनोटेड बाय सिंबॉल कोणत्या सिंबॉल ने डिनोट केलं जातं? टी. एक्सेलरेशन इज डिनोटेड बाय सिंबॉल टी. देन द एक्सेलरेशन मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो, एज वेल एज SI unit of acceleration is meter per second square and CGS unit of acceleration is centimeter per second square. पर acceleration चा SI unit meter per second square आहे आणि CGS unit हे centimeter per second square आहे. What is the acceleration? The rate of change of velocity is called as acceleration. Rate of change of velocity ला acceleration म्हटलं तर म्हणजे acceleration हे काय आहे? Change in velocity per unit time आहे. एक्सेलरेशन इज रिलेटेड टू कोणाच्या रिलेटेड आहे एक्सेलरेशन? एक्सेलरेशन इज रिलेटेड टू वेलोसिटी, चेंज इन वेलोसिटी ऑफ मूविंग बॉडी. द एक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. द एक्सेलरेशन डिनोटेड बाय सिंबॉल ए एंड SI यूनिट ऑफ एक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर एंड CGS यूनिट इज सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. एंड दिस एक्सेलरेशन मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एज वेल एज झिरो. Then next point is the types of acceleration. Acceleration चे types. तर पा acceleration चे या ठिकाणी महत्त्वाचे दोन टाइप आपल्याला पाहायला मिळतात. प्रमुख दोन प्रकार एक आहे uniform acceleration. Uniform acceleration and second is a non-uniform acceleration. Uniform acceleration and non-uniform acceleration. Non-uniform acceleration. These are the two types of acceleration. Acceleration चे प्रमुख दोन प्रकार आहेत. Then what is the definition of uniform acceleration? एक समान त्वरण आणि नेक समान त्वरण किंवा असमान त्वरण असे त्वरणाचे दोन प्रकार. पा तुम्हाला सांगितलं की एक्सेलरेशन इज रिलेटेड टू चेंजेस इन वेलोसिटी. एक्सेलरेशन कोणाच्या संबंधित आहे, कोणाच्या रिलेटेड असतं? वेलोसिटी मध्ये होणाऱ्या चेंजेसच्या रिलेटेड असतं. आणि त्याच्यामुळे जर वेलोसिटी मध्ये इक्वल टाइम इंटरवल मध्ये जर इक्वल चेंजेस घडून आले तर त्या एक्सेलरेशनला म्हटलं जातं युनिफॉर्म एक्सेलरेशन. If there are equal changes in velocity in equal interval of time, then such a acceleration is called uniform acceleration. And what is non-uniform acceleration? Acceleration is non-uniform. If there are unequal changes in velocity, velocity मध्ये जर unequal changes होत असतील, equal time interval मध्ये जर velocity मध्ये अनइक्वल चेंजेस होत असतील तर तेव्हा त्या एक्सेलरेशनला म्हटलं जातं नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. इफ देअर आर इक्वल चेंजेस इन वेलोसिटी, इफ देअर आर इक्वल चेंजेस इन वेलोसिटी इन equal interval of time, if there are equal changes in velocity in equal interval of time, then acceleration is called uniform acceleration. तेव्हा त्या एक्सेलरेशनला युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हटलं. जेव्हा मूव्हिंग ऑब्जेक्टच्या वेलोसिटी मध्ये इक्वल टाइम इंटरवल मध्ये जर इक्वल चेंजेस होत असतील तर ते एक्सेलरेशन युनिफॉर्म एक्सेलरेशन असते. जर एखादी व्हेकल युनिफॉर्म वेलोसिटीने मोशन करत असेल तर त्याचं एक्सेलरेशन हे युनिफॉर्म असत. एक्झाम्पल, व्हेकल मूव्ह विथ
युनिफॉर्म वेलोसिटी इज बी यूनिफॉर्म एक्सेलरेशन. युनिफॉर्म वेलोसिटी ना मोशन करणारा जो काही ऑब्जेक्ट असतो, एक समान वेगाने गतिमान असणारी जी व्हेकल असते किंवा कुठली वस्तू असते, त्याचं एक्सेलरेशन हे युनिफॉर्म एक्सेलरेशन असतं. देन नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन, इफ देयर आर अनइक्वल चेंजेस, अनइक्वल चेंजेस इन वेलोसिटी, इन इक्वल टाइम इंटरवल, इफ देयर आर अनइक्वल चेंजेस इन वेलोसिटी इन इक्वल टाइम इंटरवल और इक्वल टाइम इक्वल इंटरवल ऑफ टाइम, देन एक्सेलरेशन इज कॉल्ड, एक्सेलरेशन इज कॉल्ड नॉन यूनिफॉर्म एक्सेलरेशन. तेव्हा त्या एक्सेलरेशनला नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन जर म्हटलं जातं. जसं की द मोशन ऑफ व्हेकल थ्रू द क्राउडेड पाथ, क्राउडेड स्ट्रीट इज विथ नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. मोशन ऑफ व्हेकल ऑन क्राउडेड स्ट्रीट इज विथ non-uniform acceleration. Vehicles are crowded street वरती होणारा जे काही मोशन आहे ते non-uniform acceleration आहे. कारण व्हेकलची इक्वल टाइम इंटरवल मध्ये velocity जी असते त्या गर्दीच्या रस्त्यामध्ये कधी वेग जास्त असतो कधी कमी असतो, आणि त्याच्यामुळे अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं जातं. व्हेलॉसिटी मध्ये अनइक्वल चेंजेस होतात. जर व्हेलॉसिटी मध्ये इक्वल टाइम इंटरवल मध्ये जर अनइक्वल चेंजेस होत असतील तर नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन, आणि जर व्हेलॉसिटी मध्ये इक्वल टाइम इंटरवल मध्ये जर इक्वल चेंजेस होत असतील तर युनिफॉर्म एक्सेलरेशन. अशा पद्धतीने एक्सेलरेशनचे युनिफॉर्म एक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन असे दोन प्रकार पडतात. इक्वल चेंजेस इन व्हेलॉसिटी इन इक्वल टाइम इंटरवल युनिफॉर्म एक्सेलरेशन, अनइक्वल चेंजेस इन व्हेलॉसिटी in equal time interval it's called as non uniform acceleration. तर हे acceleration आणि acceleration चे दोन टाइप्स झाले. याच्यानंतर acceleration may be positive, negative and zero. acceleration काय असतं? positive देखील असतं, negative देखील असतं आणि zero देखील असतं. Acceleration may be positive, negative and zero. Acceleration हे positive असतं, negative असतं आणि zero देखील असतं. तर याच्यामध्ये first type जो आहे acceleration चा तो आहे positive acceleration. positive acceleration धन त्वरण. what is mean by positive acceleration? positive acceleration कशाला म्हटलं जातं? by acceleration may be positive, negative and zero. acceleration तीन प्रकारचा आहे, positive आहे, negative आहे आणि zero देखील असतं. हे acceleration positive, negative आणि zero हे कशावरून ठरवलं जातं? तुम्हाला सांगितलं की acceleration हे velocity मध्ये होणाऱ्या चेंजेस वरून ठरवलं जातं. If the velocity of moving body increases with time, if the velocity of moving body increases with time, then acceleration is called positive acceleration. When velocity of moving body increases with time, when velocity of moving body increases with time, then acceleration is called positive acceleration.
एखाद्या मूव्हिंग बॉडीची व्हेलॉसिटी जर टाइम नुसार इंक्रीज होत जात असेल तर त्या एक्सेलरेशनला पॉझिटिव्ह एक्सेलरेशन म्हणतात. तर त्याचे एक्झाम्पल काय आहे, मोशन ऑफ व्हेइकल, मोशन ऑफ व्हेइकल ऑन डिसेंडिंग पाथ, उताराच्या रस्त्यावरती होणार व्हेइकलच मोशन, मोशन ऑफ व्हेइकल ऑन अ डिसेंडिंग पाथ इज विथ पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. देन निगेटिव्ह एक्सेलरेशन, ऋण त्वरण कशाला म्हटलं तर याच्या अपोजिट आहे. व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ बॉडी डिक्रीजेस विथ टाइम देन एक्सेलरेशन इज कॉल्ड निगेटिव्ह एक्सेलरेशन. व्हेन व्हेलॉसिटी ऑफ मूव्हिंग बॉडी डिक्रीजेस विथ टाइम, डिक्रीजेस विथ then the acceleration is called as negative acceleration. पण एखादी व्हेइकल जेव्हा चढाच्या रस्त्यावरती घाटाच्या रस्त्यावरती जाते, चढावरती चढत असते, त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी काय होते, वेळेनुसार कमी कमी होत जाते. आणि उताराच्या मार्गावरती असेल तर व्हेलॉसिटी वेळेनुसार इंक्रीज होत जाते. वेळेनुसार व्हेलॉसिटी उताराच्या मार्गावरती डिसेंडिंग पाथवरती इंक्रीज होते. तर असेंडिंग पाथ असेल, चढाचा रस्ता असेल, तर तिथे व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते. म्हणजेच मोशन ऑफ व्हेइकल ऑन असेंडिंग पाथ is with negative acceleration. दुसरं उदाहरण पहा, इथं रेक्टिलिनियर मोशनचे एक्झाम्पल पाहिजेत, स्ट्रेट लाईन मोशनचे म्हणून हे एक्झाम्पल घेतले. आणखी सर्क्युलर मोशनचं एक एक्झाम्पल देतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऍक्सेलरेशनचं. आपल्या घरातला फॅन स्विच ऑफ असतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी झिरो आहे. आपण फॅन जर चालू केला, ऑन केला, स्विच ऑन केला, तर त्याची व्हेलॉसिटी हळूहळू वाढू लागते. म्हणजे पा, टाइम बरोबर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. म्हणजे जर टाइम नुसार व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जात असेल तर ते एक्सेलरेशन कसं आहे, पॉझिटिव्ह. आणि फॅन बंद केला तर हळूहळू व्हेलॉसिटी काय होत जाते, फॅनची कमी कमी होत जाते. म्हणजे ते एक्सेलरेशन कसं आहे, निगेटिव्ह एक्सेलरेशन. म्हणजे ज्यावेळी आपण फॅन ऑन करतो तेव्हा व्हेलॉसिटी वाढत जाते, ते एक्सेलरेशन पॉझिटिव्ह. आणि व्हेलॉसिटी जर कमी कमी होत जात असेल तर एक्सेलरेशन निगेटिव्ह. आणि तिसरा टाइप आहे एक्सेलरेशनचा, तो म्हणजे झिरो एक्सेलरेशन, शून्य त्वरण. झिरो एक्सेलरेशन कशाला म्हटलं जातं, व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ अ मूव्हिंग बॉडी डज नॉट चेंज, दॅट इज रिमेन्स कॉन्स्टंट विथ टाइम ऑर डज नॉट चेंज विथ टाइम, देन एक्सेलरेशन इज कॉल्ड झिरो एक्सेलरेशन. व्हेन व्हेलॉसिटी ऑफ मूव्हिंग बॉडी does not change with time, change with time, then the acceleration is called, tumha ka acceleration la kay mhatla ata, zero acceleration. Example pa, the stone on ground, ग्राउंड वरती असणारा स्टेशनरी स्टोन, एक स्थिर असणारा दगड, आणि त्या दगडाची वेळेनुसार व्हेलॉसिटी चेंज होते का नाही, झिरो व्हेलॉसिटी आहे, झिरोच राहते, व्हेलॉसिटीत बदल होत नाही. म्हणजे त्याचं एक्सेलरेशन कसं आहे, झिरो आहे. म्हणजे जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी टाइम नुसार जर चेंज होत नसेल तर त्या एक्सेलरेशनला झिरो. किंवा एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन करतोय, त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मोशन करत असताना सुद्धा त्याचं एक्सेलरेशन कसं असतं, झिरो असतं. जर व्हेलॉसिटी इंक्रीज किंवा डिक्रीज झाली तरच एक्सेलरेशन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होतं, अन्यथा एक्सेलरेशन हे मूव्हिंग ऑब्जेक्टचं झिरो असतं.
तर अशा पद्धतीने पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आणि झिरो ऍक्सेलरेशन असे तीन प्रकार आहेत. तर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह किंवा व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ मूव्हिंग बॉडी इंक्रीजेस विथ टाइम देन ऍक्सेलरेशन इज कॉल्ड पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ मूव्हिंग बॉडी डिक्रीजेस विथ टाइम देन ऍक्सेलरेशन इज कॉल्ड निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. अँड व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ मूव्हिंग बॉडी डज नॉट चेंज विथ टाइम देन ऍक्सेलरेशन इज कॉल्ड ऍज झिरो ऍक्सेलरेशन. देन नेक्स्ट पॉइंट काय, इथं आपण जे रेक्टिलिनियर मोशनच्या रिलेटेड जे कन्सेप्ट होते ते सर्व कन्सेप्ट इथं कम्प्लीट केलेले आहे. ऍक्सेलरेशन आणि त्याचे टाइप्स देखील पाहिजे. याच्यानंतर या चॅप्टर मधला जो नेक्स्ट पॉइंट आहे, या चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे ग्राफिकल मेथड्स. किंवा आपल्याला काही मोशनच्या रिलेटेड असणारे ग्राफ्स दिलेले आहेत, ते ग्राफ्स आपल्याला पाहिजेत. तर ग्राफ्स पाहूया, पुस्तकामध्ये जे दिलेले आहेत ते कोणकोणते आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स टाइम ग्राफ आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफ असे दोन प्रकारचे ग्राफ दिलेले आहेत. डिस्टन्स टाइम ग्राफ अँड व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आज आपण जो पहिला ग्राफ पाहणार आहे तो आहे डिस्टन्स टाइम ग्राफ. तो पाहूया. फर्स्ट जो ग्राफ आहे तो आहे डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स टाइम ग्राफ कोणत्या मोशन साठी? फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन साठीचा डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. तर पहा, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन काय आहे? द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मूव्हिंग बॉडी पर युनिट टाइम इज रिप्रेझेंटेड ऑन अ डिस्टन्स टाइम ग्राफ. दॅट इज द स्पीड ऑफ मूव्हिंग बॉडी. द स्पीड ऑफ मूव्हिंग बॉडी इज रिप्रेझेंट विथ द हेल्प ऑफ डिस्टन्स टाइम ग्राफ. द डिस्टन्स ट्रॅव्हल by moving body in given time interval is represented on distance time graph. मुव्हिंग बॉडीची किंवा मुव्हिंग बॉडीनं युनिट टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स रिप्रेझेंट करण्यासाठी डिस्टन्स टाइम ग्राफ युज केला जातो. इन दिस ग्राफ